मित्रांनो पुण्यामधील जे लोगाव आहे त्या लोगावमध्ये लोगा लेक्वि सिटी आहे की जी जवळजवळ सोळा एकरमधली लेक्वि सिटी असं उन्हाने सांगितलेलं आहे या ठिकाणी साडेतीन गुंठ्यामधली तीन मजली बिल्डिंग आज आपल्याकडे विकण्यासाठी आलेली आहे या तीन मजलीला तुम्ही चार मजली सुद्धा करू शकता सध्या या ठिकाणी टोटल बारा फ्लॅट अवेलेबल आहेत सहा वन बीएच के आणि सहा टू बीएच के फ्लॅट फ्लॅट मोठमोठे आहेत वन बी एच केला मंथली जवळजवळ पाच हजार रेंट आहे एका फ्लॅटला आणि टू बी एच केला मंथली एका फ्लॅटला आठ हजार रेंट आहे इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट प्रॉपर्टी आहे प्राईम लोकेशन है। या प्रॉपर्टीपासून तुमचं पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ आहे त्याच्यानंतर रिक्षा स्टँड असेल त्याच्यानंतर स्टॉप असेल स्कूल असेल हायस्कूल असेल हॉस्पिटल असेल मिनी मार्केट असेल अगदी जवळच्या अंतरावरती प्राईम लोकेशनवरती प्रॉपर्टी आहे ओनर जे आहे ते मुंबईत राहतात या प्रॉपर्टीकडे लक्ष देणं त्यांना शक्य होत नाही म्हणून जी प्रॉपर्टी त्यांना विकायची आहे या ठिकाणी भरपूर बोरला पाणी आहे बॅकसाईडला थोड्या अंतरावरती एक तळंसुद्धा आहे आणि या प्रॉपर्टीपासून थोड्या अंतरावरती कार्पोरेशनच्या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे ते पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी कार्पोरेशनचं पाणी असं ओनरने सांगितलेलं आहे एक वर्ष होऊन गेलेले आहेत या प्रॉपर्टीला कॉर्पोरेशनमध्ये जाऊन पीएमसीचा जो काय टॅक्स वगैरे असेल ते पे करतात अतिशय लोकेशन प्रॉपर्टी बघूया रेट काय कशा पद्धतीची प्रॉपर्टी आहे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या ठिकाणी डायरेक्ट ओनरचा नंबर नो एजंट नो ब्रोकर डायरेक्ट ओनर म्हणून हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो ही आहे पुण्यामधील लोहगाव मधील सिटी या कमाणीमधनं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लेफ्ट आणि राईट साईडनी भरपूर अशा कन्स्ट्रक्शन साईट चालू असलेल्या पाहायला मिळतील मोठमोठ्या बिल्डिंग्स पाहायला मिळतील रो हाऊसेस पाहायला मिळतील बंगले पाहायला मिळतील किराणा स्टोअरसुद्धा पुढे पाहायला मिळतील अतिशय प्राईम लोकेशनवरती प्रॉपर्टी आहे भरपूर डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली तुम्हाला पाहायला मिळेल तर ही जी सिटी आहे ती जवळजवळ सोळा एकरमधली लेक्वि सिटी असं ओनरने सांगितलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळेल अतिशय मोठी ही सिटी आहे या ठिकाणी भरपूर घरात तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी किराणा स्टोर आहेत मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत रो हाऊसेस आहेत बंगलो आहेत आणि तुम्ही पाहू शकता अतिशय मोठा रोड सुद्धा आहे तर अतिशय प्राईम लोकेशनवरती प्रॉपर्टी या प्रॉपर्टीपासून पुणे एअरपोर्ट जे आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट ते सुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे तर या ठिकाणी थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला चांद रेसिडेन्सी पाहायला मिळेल तर ही बिल्डिंग जी आहे ती तीन मजली बिल्डिंग आहे आणि हीच बिल्डिंग विकण्यासाठी आलेली आहे फक्त दोन वर्षापूर्वीचे कन्स्ट्रक्शन आहे फक्त दोन वर्ष या प्रॉपर्टीला झालेली आहेत जास्त जुनी बिल्डिंग नाही अतिशय चांगली गोष्ट आहे नवीन कोरी करकरीत बिल्डिंग तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तुम्ही पाहू शकता या बिल्डिंगला दोन गेट आहे एक राईट साइडनी एक लेफ्ट साइडनी अशी दोन गेट्स आहेत तर आतमध्ये गेल्यानंतर खाली तुम्हाला पार्किंगसुद्धा आहे आणि पार्किंगला मी तुम्हाला पाणीसुद्धा दाखवणार आहे तर या ठिकाणी या प्रॉपर्टीचे जे, जे ओनर आहेत ते मुंबईमध्ये राहतात आणि ओनरला या प्रॉपर्टीकडे लक्ष देणं शक्य होत नाही म्हणून ही जी प्रॉपर्टी आहे त्यांनी विकण्यासाठी काढलेल्या आहेत तर या ठिकाणी या प्लॉटचा टोटल एरिया जो आहे तो साडेतीन गुंठा आहे साडेतीन गुंठ्यामध्ये बिल्डिंग आहे या ठिकाणी तुम्ही खाली बोर पाहू शकता बोरला कंटिन्यू पाणी आहे तर मी पाणीसुद्धा तुम्हाला दाखवते खाली पार्किंग आहे बरंच मोठं पार्किंग या ठिकाणी यूज करण्यासाठी मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला पाणी पाहायला मिळेल क्यू प्रेशरमध्ये पाणी येतं आणि बोरिंगचं पाणी आहे सध्या या ठिकाणी तर खाली लिफ्टची सुद्धा प्रोविजन त्यांनी करून ठेवलेली आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पार्किंगचे जो स्पेस आहे पार्किंगचा जो एरिया आहे तो अतिशय मोठा आहे मोठं पार्किंग या ठिकाणी वापरण्यासाठी तुम्हाला मिळतं प्लस बिल्डिंगच्या कडेने अतिशय सुंदर अशी झाडं लावलेली आहेत त्यामुळे अतिशय एक गारवा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कलरवरनंच कळेल की तुम्हाला बिल्डिंगची कंडिशन कशी आहे फक्त दोन वर्षापूर्वीचं बांधकाम आहे अतिशय सुंदर प्रॉपर्टी आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही साडेतीन गुंठ्यामधली आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहताल या ठिकाणी लेफ्टची प्रोविजन त्यांनी करून ठेवलेली आहे तुम्ही जर वरती एक्स्ट्रा अजून एक फ्लोअर काढला म्हणजे चार फ्लोअरची जर केली तर या ठिकाणी तुम्ही लेफ्टसुद्धा लावू शकता कनेक्ट करू शकता तशी प्रोविजन करून ठेवलेली आहे आता आपल्याला जायचं आहे जिण्यानीवरती जिण्यानीवरती गेल्यानंतर प्रत्येक फ्लोरला तुम्हाला चार चार फ्लॅट काढलेले पाहायला मिळतील म्हणजे जवळजवळ बारा फ्लॅट टोटल आहेत तर सहा टू बी एच के आणि सहा वन बी एच के आहेत फ्लॅट मोठमोठे मौट आहे तुम्ही पाहू शकता बाहेरनं ही जी दाराची चौकट आहे त्याला अतिशय सुंदर पद्धतीने फर्निचरचं काम केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी ही जी लॉबी आहे पॅसेज आहे तो एक पाहून घ्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला अतिशय मोठा हॉल पाहायला मिळतो तर हा जो फ्लॅट आहे तो जवळजवळ आठशे स्क्वेअर फुटाचा टू बी एच के फ्लॅट आहे त्यामुळे या ज्या रूम्स आहेत बेडरूम्स आहेत बाल्कनी आहेत त्या मोठमोठ्या तुम्हाला वापरण्यासाठी मिळणार आहे या फ्लॅटचा टोटल बिल्डअप एरिया जो आहे तो आठशे स्क्वेअर फुटाचा आहे टू बी एच के आठशे स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी तुम्हाला मिळतो आणि मोठा फ्लॅट आहे टोटल सहा फ्लॅट टू बी एच के आहेत आणि सहा फ्लॅट वन बी एच के आहे तर या ठिकाणी एक हॉल एक किचन कॉमन बेडरूम मास्टर बेडरूम आणि या ठिकाणी एक बाल्कनी असा सेटअप तुम्हाला मिळतो तर ही आहे बाल्कनी बाल्कनीसुद्धा बरीच मोठी या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते या ठिकाणी सध्या लोकंसुद्धा राहतात तर तुम्ही पाहू शकता सुंदर प्रॉपर्टी आहे तर ही जी प्रॉपर्टी आहे या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन दोन वर्षापूर्वीचं एक वर्ष होऊन गेलेत या प्रॉपर्टीला कार्पोरेशनमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूमचा सेटअप मिळतो हा इंडियन टॉयलेटचा सेटअप आहे वरती शॉवर आहे अतिशय सुंदर पद्धतीने टाईल डिझायनिंग केलेलं काम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीच्या टाईल्स यूज केलेल्या पाहायला मिळतील राईट साईडला बाहेर तुम्हाला वॉशबेसिंगचा सेटअप मिळेल या ठिकाणी आहे हे आहे मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमसुद्धा अतिशय मोठं आहे ते या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळतं आणि याच मास्टर बेडरूमच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी तुम्हाला कॉमन बेडरूमचा सेटअप मिळतो कॉमन बेडरूमसुद्धा अतिशय मोठा आहे याच कॉमन बेडरूमच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी तुम्हाला मिळतो किचनचा सेटअप किचनसुद्धा अतिशय मोठा आहे टोटल हा जो फ्लॅट आहे तो आठशे स्क्वेअर फुटाचा अतिशय चांगली गोष्ट आहे आठशे स्क्वेअर फुटाचा टू बी एच के फ्लॅट आहे हा जो फ्लॅट आहे तो वन बी एच के फ्लॅट आहे तर हा वन बी एच के फ्लॅट या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ सहाशे स्क्वेअर फुटाचा मिळतो या वन बी एच केला या ठिकाणी जवळजवळ पाच हजार रुपयाचा रेंट आहे आणि टू बी एच केला या ठिकाणी जवळजवळ आठ हजार रुपयाचा रेंट तुम्हाला मिळतं तर वन बी एच के सहा फ्लॅट आहेत अँड टू बी एच के सहा फ्लॅट आहे तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हॉल आणि हॉलला अटॅच एक बाल्कनी त्यानंतर एक बेडरूम आणि अजून एक बाल्कनी किचन सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूमचा सेटअप मिळतो तर ही जी बाल्कनी आहे बाल्कनीसुद्धा मोठी आहे रूम्स मोठमोठ्या काढलेले आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे स्पेस चांगला आहे वापरण्यासाठी या ठिकाणी तुम्ही कार्पेट एरिया पाहू शकता टोटल बिल्डअप एरिया जो आहे तो सहाशे स्क्वेअर फुटाचा आहे हॉलमधनं आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला पाहायला मिळेल किचनचा सेटअप राईट साईडला बेडरूम त्याला अटॅच एक बाल्कनी आणि या ठिकाणी सेपरेट राईट साईडला टॉयलेट बाथरूमचा सेटअप पाहायला मिळेल तर अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी सेटअप केलेला पाहायला मिळेल बाहेर आहे वॉश बेसिनचा सेटअप तर हे आहे किचन किचन पाहू शकता ग्रेनाईटचं किचन ओटा स्टेनलेस स्टीलचं सिंक आणि अतिशय सुंदर अशा टाईल्सचा सेटअप आणि वरती अतिशय मोठा पोटमाळा मिळतो अतिशय चांगली गोष्ट आहे या ठिकाणी या फ्लॅटला तुम्हाला पाच हजार रुपयाचं रेंट मिळतं इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट प्रॉपर्टी आहे मित्रांनो प्राईम लोकेशनवरती आहे या प्रॉपर्टीपासून तुमचं पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे बसस्टॉप असतील त्याच्यानंतर रिक्षा स्टँड असतील त्यानंतर स्टोअर असतील शॉप्स असतील बऱ्याच काही गोष्टी या प्रॉपर्टीपासून जवळ आहे तर या ठिकाणी तुम्हाला सेपरेट इंडियन टॉयलेटचा सेटअप मिळतो आणि बाथरूमचा सेटअप मिळतो त्या ठिकाणी पाहू शकता वॉलला अतिशय सुंदर अशा टाईल डिझायनिंगचं काम केलेलं पाहायला मिळेल आणि राईट साईडला तुम्हाला बाथरूमचा सेटअप मिळेल तर सुद्धा चांगल्या टाईल्स यूज केलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला बाथरूमचा सेटअप मिळतो सध्या या ठिकाणी बोरिंगचं पाणी आहे वरती शॉवरसुद्धा आहे अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी या बिल्डिंगचं काम केलेलं पाहायला मिळेल अतिशय सुंदर असा या ठिकाणी सेपरेट टॉयलेट बाथरूमचा सेटअप तुम्हाला मिळत आहे सुंदर फ्लॅट आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बेडरूम बेडरूमसुद्धा मोठा आहे टोटल सहाशे स्क्वेअर फुटाचा टोटल बिल्डअप एरिया असल्यामुळे हा जो फ्लॅट आहे तो मोठा या ठिकाणी वापरण्यासाठी मिळत आहे तर या बेडरूमला अटॅच एक बाल्कनी अजून एक्स्ट्रा आहे म्हणजे वन बी एच केला तुम्हाला दोन बाल्कन्या मिळतात अतिशय चांगली गोष्ट आहे एक हॉलला अटॅच मिळते आणि एक बेडरूमला अटॅच मिळते फ्लॅट मोठमोठे आहे दोन वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे एक वर्ष होऊन गेलेल्या त्या प्रॉपर्टीला कॉर्पोरेशनमध्ये जाऊन तर या प्रॉपर्टीचे जे ओनर आहेत ते फर्स्ट ओनर आहेत सेपरेट सातबारा अतिशय चांगली गोष्ट आहे सातबारापासून सर्व काय डॉक्युमेंट्स पूर्णपणे क्लिअर आहे टायटल पूर्णपणे क्लिअर आहे असं ओनरने सांगितलेलं आहे ही बाल्कनीसुद्धा मुट तुम्हाला अतिशय मोठी वापरण्यासाठी मिळते वन बी एच केला चांगल्या दोन मोठमोठ्या बाल्कन्या आहेत फ्लॅट खरंच खूप सुंदर आहेत मोठमोठे फ्लॅट आहेत आणि या फ्लॅटचे या प्रॉपर्टीचे सर्व काही डॉक्युमेंट्स हे पूर्णपणे क्लिअर आहेत असं ओनरने सांगितलेलं आहे तर ही जी प्रॉपर्टी या प्रॉपर्टीचा जो झोन आहे तो आर झोन आहे रेसिडेन्शियल झोन आहे या प्रॉपर्टीपासून पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट एक सहा पॉईंट सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे डी वाय पाटील कॉलेज पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे पुणे रेल्वे स्टेशन तेरा किलोमीटर आहे लोहगाव बसस्टॉप दोन पॉईंट सहा किलोमीटर आहे त्याच्यानंतर लोहगाव प्राईड वर्ड सिटी दोन पॉईंट तीन किलोमीटर आहे लोहगाव ग्रामपंचायत अडीच किलोमीटरच्या अंतरावरती आहे अतिशय प्राईम लोकेशनवरती प्रॉपर्टी आहे तर तुम्ही पाहू शकता या प्रॉपर्टीचा जो रेट आहे ओनरने आपल्याला अडीच कोटी दिलेला आहे अडीच कोटी याची किंमत आहे अडीच कोटीमध्ये तुम्हाला तीन मजली बिल्डिंग मिळत आहे याला तुम्ही चार मजलीसुद्धा करू शकता की ज्याच्यामध्ये सध्या बारा फ्लॅट अवेलेबल आहेत तर या ठिकाणी सध्या बोरचं पाणी आहे पलीकडे तुम्हाला तलाव वगैरे पाहायला मिळेल आणि सध्या या ठिकाणी कार्पोरेशनचं पाण्याच्या टाकीचं कामसुद्धा चालू आहे पाहू शकता झूम करून तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे या ठिकाणी कार्पोरेशनच्या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर या ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणीसुद्धा येईल असं ओनरनी सांगितलेलं आहे समोर एअरपोर्ट आहे त्या साईडला तर अतिशय प्राईम लोकेशनवरती प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी आवडली असेल तर ओनरचा नाव आणि नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे डायरेक्ट ओनरला कॉल करा प्रॉपर्टी आवडली असेल तर जा व्हिजिट द्या सर्व काही डॉक्युमेंट व्यवस्थितपणे चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला टेटील तुमच्या प्रतीने करून घ्या अशाच प्रकारचे प्रॉपर्टी सिलेक्टेड अजून व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय